नमस्कार आज आपण टॉपिक आपण जसा आजचा लाईव्हचा ठरवलेला आहे त्याप्रमाणे आपण पैसे मनी याच्याशी रिलेटेड हिलिंग कसं असतं किंवा ह्याच्याशी रिलेटेड हो पोनो आणि ई एफ टी कसं करायचं ते आपण बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी अनफोल्ड होत जातील तुम्हाला क्लॅरिटी येईल काही काही गोष्टींची आणि त्यानुसार आपण पुढे जात राहूया सो थँक सगळ्यात आधी नमस्कार मी अमृता सुरदास लाईफ बॅलन्सिंग कोच हो पोनो हिलर आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर सुरू करूयात आजच्या टॉपिकला की पैशाचं हिलिंग कसं करायचं मनीशी रिलेटेड हो पोनो हिलिंग आणि ई एफ टी कसं करायचं तर त्याच्या तीन इझी स्टेप्स आहेत त्या स्टेप्स अशा आहेत की पहिलं पहिलं म्हणजे आपण हे बघूयात की फॉर एक्झाम्पल आपण आता आपण सगळेजण म्हणतो तसं की एनर्जी वाईज आपण सगळे एक आहोत म्हणजे सगळी प्रत्येक गोष्ट या पृथ्वीवर जी कुठल्या गोष्टी आहेत त्या एन एकाच एनर्जीने बनलेल्या आहेत जरी आपण वेगवेगळ्या वायब्रेशनवर फ्रिक्वेन्सीवर वायब्रेट करत असलो म्हणजे प्रत्येकाचा मूड वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे तरी एका अर्थी एनर्जी वाईज आपण सगळे एक आहोत तर एनर्जी वाईज जेव्हा आपण सगळे एक आहोत असं आपण म्हणतो तसं मग पैसा किंवा मनी ही गोष्ट जर का माणूस म्हणून धरली तर एक ह्युमन बिईंग म्हणून समजा आपण पैशाला एक्झॅम्पल म्हणून समोर उभं केलं आणि तसं पकडलं तर पैशाच्या पण आपल्याविषयी काही कंप्लेंट्स असतील जशा आपल्या पैशाविषयी काही कंप्लेंट्स असतात किंवा काही आपलं असमाधानकारक वृत्ती असते की सॅटिस्फॅक्शन नसतं पैशाच्याविषयी तसं त्याच्याही असतील तर आपण ह्या अँगलने आजचं हिलिंग कसं होईल ते बघूया तर सगळ्यात आधी की आपण पैसे म्हणजे नेमकं काय अजून का करतोय म्हणजे काय बघतोय ही एक गोष्ट म्हणजे आपण कधीच समाधानी नाही आहोत का किंवा आहोत पण आपल्याला अजून 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 हवं आहे मग अजून अजून जेव्हा हवं आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्या ते अजून हव्या असण्यासाठी आपले प्रयत्न काय आहेत किंवा जसं जसं आपण म्हणू ब्लेम ब्लेम आपण अगदी सर्रास करतो सहजासहजी की कि किती काम केलं तरी काही उपयोग नाही आहे मला एवढेच पैसे मिळतात किंवा एवढाच पगार मिळतो किंवा एवढंच प्रॉफिट होतं किंवा माझं कमिशन दुसरंच कोणीतरी घेऊन जातं माझ्या का हातात काहीच येत नाही पैसे तर असे येतात आणि असेच संपतात आपण नकळत किती ब्लेमिंगमध्ये जातो नकळत बोलून जातो आपण महाँ महाँ पैसे, पैसे आप, की काही उपयोग नाही आहे खर्च वाढतच चाललाय महागाई महागाई वाढतच चालली आहे आणि पैसे काय तर कमीच असतात कधी पुरतच नाही कधी पगार येतो कधी संपतो कळत नाही किंवा पैशां पैशाचं असंच आहे आप माझ्या खिशात राहतच नाही नकळत अफर्मेशन्स देतो ही आपण नकळत पैशाला ही वायब्रेशन्स आपण पोचवतोय तर असं काही आपण करत असू तर ते बघायला हवं की पैसा ॲज अ ह्युम ॲज अ ह्युमन हु, बिईंग धरलं तर तुमचं काय आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणतीही इमोशन ही आपण तयार करतो माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत पुष्कळ आहेत कमी आहेत हां ठीक ठीक सोसो आहेत हे सगळं एका बाजूला जरी ठेवलं तरी पैसा तुमची इमोशन क्रिएट करत नाही तुम्ही तुमची इमोशन क्रिएट करता तुमच्या तुमच्या मनात पैशाविषयीचे जी इमोशन आहे जी भावना आहे ज्या फिलिंग्स आहेत त्या तुम्ही तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही क्रिएट केल्या आहेत मग ती कुठली असू दे लॅकिंग असू दे म्हणजे माझ्याकडे नाही आहेत पुरेसे हे असू दे किंवा राग असू दे भीती असू दे खूप जणांना पैशाविषयी भीती असते की जरा जरी पाकिटात जास्त कमी पैसे असले तरी शंभर वेळा चेक करणार काय अरे बरोबर आहेत ना बरोबर आहेत ना किंवा कोणालाही टाईट फिस्टेड म्हणतो आपण की कोणालाही देताना पटकन देणार नाही शेवटच्या तारखेपर्यंत वाढ बघणार आणि मग देणार असे अशा बऱ्याच लोकांना पैशाची मागची भीती पण असते तर एक्झॅक्टली तुमची पैशाच्या मागची इमोशन काय आहे काय आहे की माझे खूप सारे खर्च होतील मला त्याच्यामागे भीती आहे मला त्याच्यामागे काहीतरी वाईट अनुभव आहेत एक्सपिरियन्स आहेत की जे माझे पैशाच्या बाबतीतले कधी जातच नाही आहेत परत फिरून फिरून तेच माझ्या आयुष्यात येतात असं काही आहे का तर ते ती भीती ते ऑन लॅकिंग किंवा ते नसणं किंवा ते असणं पण पुरेसं नसणं ही त्या पैशाच्या मागची तुमची इमोशन काय आहे हे आधी आपण बघूयात मग ती तुमची डिसाईड झाली की ती किती ट्रिगर होती आहे तुम्हाला म्हणजे एक ते दहाच्या स्केलवर समजा मोजायला गेलं तर एक म्हणजे सगळ्यात लोएस्ट दहा म्हणजे सगळ्यात हाय तर मग पैशाच्या बाबतीतली तुमची जी इमोशन आहे मग ती कुठली असू दे भीतीची रागाची दडपणाची पुरेसं नसण्याची जी काही इमोशन आहे ती एक ते दहाच्या स्केलवर तुमच्या मनात आत्ता किती लेवलला ट्रिगर करते म्हणजे दहा म्हणजे एकदम टॉपमोस्ट आणि एक म्हणजे अतिशय कमी हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हां समजा माझी सहाला ट्रिगर करते सहा नंबरवर आहे सात नंबरवर ती भीती आहे की खूप भीती आहे मला पैसे खर्च होतील का माझ्याजवळ राहणारच नाही का वेळेला ये मला मिळणारच नाहीत का हे असं की सहा सातपर्यंत आहे का तुमचं काय लेवलला तुमची ती भीती किंवा ती इमोशन तुमची आहे हे बघितल्यानंतर आपण सेकंड स्टेपकडे जाणार आहोत ते म्हणजे हिलिंग हिलिंग हो पण आधी आपण बघूया मग ई एफ टी करूया ओके तर हो पण हिलिंग करताना सगळ्यात आधी तुम्ही तुमची इमोशन पैशाच्या मागची आत्ता हा व्हिडिओ बघताना पण तुम्हाला जी कुठली रेकग्नाईज होत असेल तर ती आत्ता ती घ्या ती हील करूया मग तीच त्याने सुरुवात करूया हँड्स ऑन युअर हार्ट इथे हात ठेवायचं आहे कारण की आपल्या श्वासाची गती आपल्याला नॉर्मल करायची आहे किंवा त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे दोन मिनटं शांत व्हायचं आहे चेक करायचं आहे आपली फिलिंग आपली इमोशन नेमकी किती लेवलला ट्रिगर झाली आहे एक ते दहाच्या स्केलवर आणि मग आता जसं मी म्हटलं तसं की आपण पैशाच्या मागची जी कुठली इमोशन आपली आहे ती आपण तयार केलेली आहे त्या पैशाने किंवा त्या सिच्युएशननी कोणीही तयार केलेली नाही आहे ती तयार करणारे आपण आहोत मग ती काय इमोशन आहे समजा तुमची भीतीची असेल तर आपण भीतीची पकडूया की आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी मी शंभर टक्के रिस्पॉन्सिबिलिटी घेते किंवा घेतो या फिअरची किंवा या पैशाच्या मागच्या भीतीची पैशाच्या मागच्या या असमाधानकारक वृत्तीची किंवा नसण्याच्या वृत्तीची जी काही तुमची फिलिंग असेल ती आय एम रिअली सॉरी मी ही फिलिंग क्रिएट केली आय एम रिअली सॉरी की मी हे इमोशन पैशाच्या मागे तयार केले कारण की पैसा तर तसाच आहे ना सगळ्यांसाठी तो सारखाच आहे पण त्याच्या मागे भीतीची रागाची चिडचिडीची इमोशन मी तयार केली माझ्या प्रत्येक वेळेला पैसा उपयोगाला आला कळत न कळत पण तरीही माझ्या अपेक्षा खूप आहेत त्यामुळे त्या अपेक्षांना तो खरा उतरला नाही असं मला वाटतं प्लीज फगीव मी ही जी काही इमोशन तयार केली आहे ही माझा पॅटर्न बनत चालली आहे आणि त्यामुळे माझ्याकडे येणारा पैसा पैशाचं अट्रॅक्शन कमी झालेलं आहे किंवा पुरेसं नाही आहे थँक्यू सो मच फॉर दिस फिलिंग तुमची जी काही फिलिंग आहे आत्ता पैशाच्या मागची त्याला थँक्यू सो मच कारण की यामुळे आज मला कळालं की माझ्या आयुष्यात ही इमोशन आहे आणि पैशाच्या मागची ही इमोशन आहे माझ्या आयुष्यात हे मला आज कळालं आय लव्ह दिस फिलिंग आय लव्ह दिस इमोशन जी कुठली तुमची फिलिंग इमोशन आहे ते कारण की त्याच्यामुळे मला कळालं की मला आता माझ्या नेमक्या कुठल्या फिलिंग आणि इमोशनवर काम करायचं आहे जेणेकरून पैशाच्या बाबतीतली भीती राग संताप चिडचिड हे सगळं होणार आहे एक दीर्घ श्वास आहे एक दीर्घ श्वास घेऊन सावकाश सोडायचा आहे ओके आता आपण ई एफ टी करणार आहोत ह्याच्यासाठी मला असं वाटतं आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की तुमची पैशाच्या मागची इमोशन नेमकी कोणती आहे ती कुठली असू शकते अगदी रडू येण्या सुद्धा असू शकते ती पण एक इमोशन आहे ही जर का तुमची इमोशन आहे तर त्यासाठी आपण टॅपिंग करणार आहोत टॅपिंगचे पॉइंट्स कुठले पुढे मागे टॅपिंग म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक त्यासाठी आपण वेगवेगळ्या मेरिडियन पॉईंट्सवर टॅप करतो हे मेरेडियन पॉईंट्स आपल्या सेवन चक्रांशी कनेक्टेड असतात तिथे क्लॉट झालेल्या की त्या तिथे अडकलेल्या आपल्या इमोशन्स ह्या सर्क्युलेट होण्यासाठी ह्या हील होण्यासाठी आपण त्या त्या पॉईंटवर टॅपिंग करत असतो तर मी जसं करते तसं माझ्या मागे करत राहा थोडंफार पुढे मागे झालं हा पॉईंट मिस झाला हा पॉईंट मिस झाला इट्स ओके okay, पण तुम्हाला प्रॅक्टिसने ते येईल हा व्हिडिओ परत परत बघत राहिला तर तुमचं हिलिंगची जी काय म्हणतो लेवल आहे ती जास्त वाढत जाईल आणि जास्तीत जास्त हील होत राहील तर आपण टॅपिंगला सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्या हाताचा हा कराटे चॉप पॉईंट इथला ह्याच्यावर आपण टॅप करणार आहोत आणि माझ्या मागे म्हणायचं आहे इवन दो मला असं खूप वेळा वाटतं की पैसा माझ्याकडे टिकतच नाही इवन दो मला असं खूप वेळा वाटतं की माझ्यापेक्षा तो दुसऱ्यांकडेच जास्त आहे इवन दो मी पैशाला खूप जास्त भलंबुरं बोलतो किंवा बोलते दिवस रात्र तरीही देन ऑल्सो आय लव एन ॲक्सेप्ट माय सेल्फ ॲज द बी आय एम तरीही या फिलिंग्स इमोशन्स पैशाविषयीच्या ज्या काही माझ्या मनात आहेत त्या सकट त्या त्यासहित मी त्या स्वतःचा स्वीकार करते एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आता टॅपिंगला सुरुवात करू आयब्रो जिथे स्टार्ट होतात आपल्या तिथला आपला फर्स्ट पॉईंट आहे आणि आपल्या दोन्ही फिंगर्सच्या इथून असं टॅप करत राहायचं आहे अगदी सोपं आहे पैशाच्या मागची भीती फिअर ऑफ मनी रिलीज गिल्ट त्या मी पुरेसे कमवू शकत नाही किंवा माझ्याकडे पुरेसे नाहीत या मागचं गिल्ट रिलीज हा टेम्पल पॉईंट आहे दोन्हीकडचा डोळ्यांच्या शेजारी डोळ्याच्या खाली पैशामुळे होणारी चिडचिड रिलीज माझ्याच बाबतीत का पैसे कमी ही अपेक्षा ही रिलीज पैशाव्यतिरिक्तचं जे सुख माझ्या आयुष्यात आहे ते मी निग्लेक्ट केलंय इग्नोर केलंय ही भावना ही रिलीज माझ्याकडेच का कमी आहेत दुसऱ्याकडे जास्त आहेत किंवा माझ्याकडे पुरेसे नाही हे कम्पॅरिझन ही, ही वृत्ती रिलीज इथे आपला कॉलर बोन असतो या कॉलर बोनवर टॅप करूया दोन्ही हाताने फियर ऑफ मनी रिलीज गिल्ट बिहाइंड मनी की किंवाकडे पुरेसे नाहीत मी खूप काम करते तरीही माझ्याकडे नाहीत रिलीज टेन्शन पैशाच्या मागे आलेलं रिलीज परत आता आपण बोटांवर टॅप करत करत जाणार आहोत पैशामुळे आलेली भीती रिलीज फ्युचरसाठी माझ्याकडे राहील का नाही हे टेन्शन रिलीज सगळ्यांकडे आहे माझ्याकडेच कमी आहे पुरेसा नाही आहे हे कम्पॅरिझन रिलीज कधी माझ्याकडे पुरेसा पैसा येईल हे वाट पाहणं रिलीज माझ्याच बाबतीत पैशांची अशी वृत्ती का हे जे म्हणणं मना आहे मना मनातल्या मनात तेही रिलीज आता आपण परत कराटे चॉप पॉईंटकडे येणार आहे इवन दो माझ्या मनात एका पैशाच्या मागे एवढ्या सगळ्या भावना आहेत इवन दो माझ्या मनात पैशाविषयीची भीती राग जे काय आहे ते मला आज कळालं आहे इवन दो मी पैशाला जर का माणूस म्हणून माझ्यासमोर उभं केलं तर त्याच्याही माझ्याविषयीच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स सा आहेत आणि माझ्याही तरीही या सगळ्या फिलिंग्स इमोशन्स या सगळ्यासहित मी स्वतःचा स्वीकार करते किंवा करतो आय लव एन ॲक्सेप्ट माय सेल्फ द वी आय एम एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आता चेक करा जी तुमची मगाची लेवल मी तुम्हाला सांगितलं होतं एक ते दहाच्यामध्ये तुमचं आत्ता तो ट्रिगर पॉईंट तुमची ती इमोशन आत्ता तुम्हाला काय लेवलला सतावते पाच सहा सात आठ काय लेवलला आणि आता आपण हो पोनो आणि ई एफ टी केल्यानंतर ती किती खाली आली कोणत्या लेवलला खाली आली हे चेक करा तुमचं तुम्हालाच कळेल की दोन पॉईंट तीन पॉईंट कधी कधी तर झिरो लेवलला पण ती इमोशन जी ट्रिगर होत असते पैशाच्या मागची किंवा आत्ता जी तुम्हाला वाटते ती ते खाली येते आणि हे तुम्ही जेवढ्या वेळा हील करत जाल जेवढा वेळा हा व्हिडिओ बघून तुम्ही जितक्या वेळा ह्याची प्रॅक्टिस करत जाल तितक्या वेळा ती हील होत जाईल आणि मनी अट्रॅक्ट करणं सोपं होत जाईल आपण आपल्याच स्वभावात किंवा आपल्याच सगळ्या व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सीमध्ये ब्लॉकेजेस टाकत असतो कम्पॅरिझन करून भीती तयार करून किंवा डाऊट घेऊन की मला मिळेल का नाही मला जमेल का नाही मला करता येईल का नाही हे जे डाऊट्स असतात ना हे डाऊट आपण आपल्याच मनी मध्ये टाकत असतो आणि हे रिलीज होतात हीलिंगनी आणि होप होपोनो आणि ई एफ टीने त्यामुळं हे तुम्ही करून बघा ही प्रॅक्टिस तुम्ही करून बघा अशी वेगवेगळ्या इमोशन्ससाठी फिलिंगसाठी हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी ह्या सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये अशी होपोनोची हिलिंग हो आणि ई एफ टीची हिलिंग हो प्रॅक्टिस जर का तुम्हाला आमच्याबरोबर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शक शकता येत्या नेक्स्ट जी बॅच असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता सेवन डेज फ्री सेशन्स आहेत हे सगळ्या मा एरियाज ऑफ लाईफमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी हो पण आणि ई एफ टी आणि दुसरे असं की फ, फ, फेसबुक आणि इन्स्टाग्रामला जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही आमच्या पेजला लाईफ बॅलन्स सिस सिस्टीमच्या किंवा अमृता सुरदासच्या तोपर्यंत तुम्हाला आम्ही लाईव्ह आलेलो किंवा मी लाईव्ह आलेले तुम्हाला कळणार नाही त्यामुळे या दोन्ही पेजला फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही अकाउंटला तुम्ही फॉलो केल्यावर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल की आम्ही लाईव्ह आलेलो आहोत आणि तुम्ही लाईव्ह प्रॅक्टिस करू शकता आणि लाईव्हमध्ये तुमचे काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर तेही विचारू शकता किंवा कमेंट्समध्ये सुद्धा विचारू शकता कमेंट्समधल्या पण क्वेश्चन आन्सर्सला रिप्लाय दिला जाईल थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी फॉर मनी नेक्स्ट जो नेक्स्ट जो लाईव्ह असेल नेक्स्ट जो व्हिडिओ असेल आपला तो असेल जेलसीसाठी आपल्याला जेलसी का होते का आपण प्रत्येक वेळेस ती फील करतो आपल्याला ते नको असतं खूपदा पण तरी आपल्या मनात कुणाविषयी तरी जेलसी येतेच तर ती कशी हील करायची आणि त्या इमोशनपासून कसं मन क्लेन्स करायचं स्वच्छ करायचं मनाचं काय म्हणतो हीलिंग कसं करायचं हे सगळं आपण नेक्स्ट लाईव्हमध्ये बघणार आहोत तोपर्यंत थँक्यू सो मच